चोवीस तास एक पाऊल पुढे मुंबई आणि सौराष्ट्र यांच्यातील रणजी फायनल बाबत काय मत आहे आपल्यासोबत आहेत माजी कसोटी पटू बापू नाडकर्णी आणि आपल्याला सांगायला मला आनंद होतोय की बापू नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईनं तीन वेळा रणजीचं विरिध्यपद पटकावलेलं आहे आपल्यासोबत खुद्द बापू नाडकर्णी आहेत बापू या चर्चेत आपलं स्वागत रणजी फायनल रणजीची जी फायनल झाली मुंबई आणि सौराष्ट्र यांच्यातली तुमचं काय मत आहे या फायनल बाबत मॅच बद्दल खरं मला बरं नाही वाटलं बघायला रणजी ट्रॉफी फायनल जशी व्हायला पाहिजे तशी फायनल झाली नाही का झाली याची कारणं मला माहीत नाही आहे परंतु हळीजण तीन दिवसामध्ये रणजी ट्रॉफी फायनल संपायला लागली तर मग रणजी ट्रॉफीचं स्टँडर्ड किंवा रणजी ट्रॉफीचा मर्यादा मर्या काल मर्यादा किंवा एके एक काळ असा होता की पाच दिवस पुरत नव्हते हो सिझल्ट मिळायला पण आता जर तुम्हाला दोन्ही अडीच दिवसामध्ये जर माझ्या संपायला लागली तर शेवटी कुठेतरी नियमामध्ये पण बदल करायला लागेल किंवा जनरली असं म्हणता येईल की क्रिकेट स्टँडर्ड कोण मूल्य आपण कमी होत चाललं आहे का कुठे ह्याचा तपास व्हायला पाहिजे किंवा खेळपट्ट्याचा काय प्रॉब्लेम त्याच्यावर आहे का कारण कालची खेळपट्टी आमच्या वेळेला खेळपट्ट्या जशा होत्या तशी होती गोलंदाजांना थोडीशी मदत करणारी होती हे मान्य केलं तरी एवढी काही वाईट नव्हती म्हणजे काही काही फलंदाजी के बॅटिंग केलीच ना त्याच विकेटवर जाफरने बॅटिंग केली ना त्यांनी पण एकशे शेछेहचाळीस केल्यास की मग सौराष्ट्राच्या बॅट्समनला त्या फलंदाजीवर परन्दा फलंदाजीच्या विकेटवर ती फलंदाजी करता का नाही आली कुठे कमी पडते कोण कमी पडतंय याचा विचार व्हायला पाहिजे पुन्हा एकदा मुंबईचं वर्चस्व दिसून आलं यामुळे मुंबई क्रिकेटला पुन्हा गतवैभव प्राप्त होईल का मुलं चांगली येतो ती मुलं तयार कशी करायची ह्याच्यावर चांगला जास्ती जोर द्यायला पाहिजे टॅलेंट खूप आहे मुंबईमध्ये पुष्कळ क्रिकेटर्स चांगले आहेत परंतु ते मोल्ड करून एके ठिकाणी आणणं त्या लोकांना एक ती संघाची भावना आणून देणं त्यांना सतत त्याच त्याच संघाने खेळणं याला महत्व जास्त त्या मुंबईमध्ये हाच दुर्गुण आहे की मुंबई संघातले पुष्कळ खेळाडू बाहेर जाऊन खेळतात नॅशनल ड्युटी करता नक्की नक्की बापू हेच कारण खा, खरंच हेच आहे आपण जे म्हणता येते की बरेचसे खेळाडू हे बाहेर जाऊन खेळतात एकेकाळी टीम इंडिया मध्ये जवळपास अर्धे प्लेअर हे मुंबईचे असायचे मात्र सध्या असं चित्र पाहायला मिळत नाही काय वाटतं बापू नाही कारण काय पुढच्या खेळाडूंमध्ये संतपणे लॉंग इनिंग खेळणारी मंडळी होती ती मंडळी कमी होत चालली आणि ती मंडळी तुम्हाला मिळणं फार कठीण आहे आता या सध्याच्या फॉर्मॅटमध्ये सध्याच्या फॉर्मॅटमध्ये पन्नास ओव्हर्स वीस ओव्हर्स हे जास्ती खेळाडू तुम्हाला दिसतील नक्की आपल्यासोबत होते माजी कसोटीपटू बापू नाडकरनी त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईनं तीन वेळा रणजीचं विजेतेपद पटकावलेलं आहे धन्यवाद बापू चोवीस तास एक पाऊल पुढे